संजय राऊत आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सर, स्वागत आहे BBC मराठीमध्ये. आधी मंदिर त्यानंतर मग सरकार असा नारा शिवसेनेने दिला होता. सरकार सत्तेत आलं, मंदिर अजून झालेलं नाही आहे, आता मंदिर होईल. 2019 जो भारी जनादेश मिळालेला आहे भाजपला आणि शिवसेनेला, त्यात मंदिरा महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशमध्ये खास करून मायावती अखिलेश यादव यांची युती झाली जात आणि धर्माच्या आधारावर. लोकांना वाटलं या सगळ्या आता जाती धर्म एकत्र येतील आणि BJP पराभव करतील. पण तरीही योगींच्या नेतृत्वाखाली 61 जागा या फक्त हिंदुत्वाच्या ताकदीवर जिंकल्यावरती राम मंदिर हा मुद्दा आहे आणि आता ते करावं लागेल. नक्कीच पहिले मंदिर फिर सरकार ही भूमिका होती, पण त्यानंतर पुलवामा घडलं, 40 जवान शहीद झाले आमचे, एअर स्ट्राईक झाला, देशातलं वातावरण तेव्हा एक फार वेगळ्या पद्धतीनं बदलत गेलं. आणि मग प्रमुख जे यातले लोक आहेत, RSS असेल, संघ परिवार आहे, विश्व हिंदू परिषद आहे, शिवसेना, आम्ही विचार केला की आता मंदिराचा विषय घेणं योग्य नाही. लोकांच्या भावना वेगळ्या आहेत, देश असेल तर मंदिर राहील. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रीय सुरक्षा हा विषय घेऊन निवडणुका लढवल्या. पण आता सरकार आलं आहे, मजबूत सरकार आलं आहे, बहुमत आहे लोकसभेत, राज्यसभेत बहुमत आता प्राप्त होईल लवकरच. त्याच्यामुळे त्या मंदिराचा विषय लवकरात लवकर त्याला चालना मिळावी अशी सगळ्यांची भूमिका आहे. पण मॅटर सबज्युडाईज आहे, कोर्टामध्ये आहे, तरीसुद्धा शिवसेना ही भूमिका घेऊन का चालते? असं असेल तर शिवसेना संसदेमध्ये काही प्रस्ताव वगैरे आणणार आहे का? मंदिराची उभारणी ही योगीजी आणि मोदीजी यांच्या नेतृत्वाखालीच होणार. कमिटमेंट ही सगळ्यांची आहे. मंदिरासंदर्भात कायदा करायचा किंवा काय करायचा हे आम्ही एकत्र बसून ठरवू. प्रधानमंत्री म्हणून जेव्हा मोदी बोलतात तेव्हा त्यांना कायद्याच्या चौकटीत बोलावं लागतं, न्यायालयाच्या चौकटीत बोलावं लागतं, याचं भान आम्हाला आहे. पण प्रत्येक नेत्याच्या नसानसामध्ये राम मंदिराचा विषय उसळतो हे आम्हाला माहिती आहे. आणि केव्हा तरी न्यायालयाला निर्णय द्यावाच लागेल. किती वर्ष आता साक्षी पुरावे झालेले आहेत, त्यानंतर मध्यस्थांची भूमिका काही लोकं करतायत, त्याला कुठेतरी पूर्णविराम आता लागेल वर्षभरामध्ये. फैसले की घडी आई आहे ना, किती काळ तुम्ही एक फैसला थांबवून ठेवणार? शक्य नाही आता. पण कुठे ना कुठे शिवसेना दबावाचं राजकारण करते राम. नाही, दबाव कशा करता, भाजपची इच्छा आहे मंत्री बनवण्याची. नाही, म्हणून असताना भाजपची इच्छा आहे, भाजपला ह्या विषयावरती माघार घेता येणार नाही, ह्या विषयावरती काही बोलता येणार नाही, म्हणून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना. स्वतः योगीजी परवा येऊन बोललेले आहेत अयोध्यामध्ये. कोंडी वगैरे काय नाही, हे शब्द आता बदलले, युती झालेली आहे, कोणी कोणाची कोंडी करत नाही. राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे, हा आता भाजपचा किंवा शिवसेनेचा किंवा संघाचा विश्वंदी परिस्थितीचा विषय नाही. आता लोकांनी 303 आणि आम्हाला 18 दिले आहेत खासदार, त्याचा वापर नीट करा. पण 2.5 वर्षांची जागा, 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपदावरून जो काही वाद आहे किंवा जागा वाटपाचा विषय, त्याच्यावरून अयोध्येमध्ये हे विषय चर्चेला येणार नाहीत कुठल्या परिस्थितीमध्ये. आम्ही इथे राम मंदिरासाठी आलेलो, या विषयांसाठी अयोध्या म्हणून. अजिबात नाही, काय गरज आहे. लोकसभेमध्ये हा विषय आम्ही काढला नाही निवडणुकीत, विधानसभेत कशा करता काढावा. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न फार मोठा आहे आताच्या घडीला. शिवसेना दुष्काळावरती बोलण्यापेक्षा, दुष्काळावरती राजकारण करण्यापेक्षा अयोध्येमध्ये येते, अयोध्येमध्ये शिवसेना राजकारण करते. दुष्काळ निवारणाच्या कार्यात महाराष्ट्रात शिवसेनेनं झोकून दिलं आहे. 4 दिवसापूर्वी संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारचं मदत कार्य शिवसेनेनं सुरू केलं आहे हे आपण पाहण्यासारखं आहे. चारा छावण्यासाठी मदत केलेली आहे, अन्नधान्य पाण्यासाठी शिवसेना मदत करते आहे, ते कार्य चालूच आहे. पण त्याला एक धार्मिक अधिष्ठानसुद्धा असायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य उभं केलं तेव्हा त्यांना एक धार्मिक अधिष्ठानाची गरज लागली ना, ती लागणारच. BBC शी बोललात त्याबद्दल धन्यवाद.